व्यवस्थित झोपून राह, मग काही भास भी सोडणार नाही तुला। विश्रांतीचीच गरज होती तुला। राधा, जाऊ नकोस कुठे, मला सोडून तू असलास की आधार वाटतो मला। मला एक सांग, तू जेवली का नाहीस? जेवण अर्धवट टाकणे इतकी कशाची भीती वाटते तुला? तुला सारे सगळ्याच गोष्टींची सरमिसळ झाली आहे माझ्या मनात। आत्ताच्या आणि 20 वर्षांपूर्वीच्या सुद्धा। राधा, मी काय म्हणालो तुला, अति विचार करायचा नाही, सगळं विसरून जा आणि फक्त माझा विचार कर। बघ किती छान दिसतेस, बघ तुझ्यामुळे। हा ते आहेच। अशीच गोड हसत रा। विलास असाच असशील ना माझ्यासोबत, हात सोडून नाही ना जाणार माझा। वेडीस का तू? ठोकटू का? भीती वाटली, मी असंच आईच्या मांडीवर झोपायचे, मग ते थोपटायचे मला आणि मग अंगाई गायचे माझ्यासाठी। विलास नाही, मी अंगाई वगैरे गाणार नाहीये। काय रे बॉबी, विलास हा फोटो माझ्या अल्बम मध्ये कस बघू बघू? विलास असे ना? अग येडे, विलास माझा किती लाडका किती लाडका असं दाखवत असते ना दिवस रात्र नाटक करत। मग त्याचा फोटो तुझ्या अल्बम मध्ये असणार ना, तर कोणाचा असणार? मेला दिसाला अगदी त्याच्या सुमित्रा आजी सारखाच आहे, गोरा गोरा। नाव नको काढूस तिचं। हा, लग्नाची बायको मी ह्या परशुराम म्हापसेकरांच्या, आणि गळ्यातला ताईत मात्र ती सुमित्रा। लग्न न करताच ह्यांच्या काळजाजवळची माणसं तीच ना, ती सुमित्रा, तिचा तो मुलगा शशिकांत, कांचन, तिचा मुलगा विलास। सुखानं आयुष्य काही जगू दिलं नाही यांनी मला। अग बयो, परशुराम भाऊजींना यामाच्या रेड्यावर बसून तू वरती पाठवला, ते बघून तो शशिकांत पळाला, नंतर मग प्रमोद आणि कार्तिकाच्या मागं आपण मारेकरी धाडले। अग ते कार्तिक प्रकरण गुंडाळल्यानंतर मला वाटलं तू कांचनला हाकलून दिलं असशील, पण तू तिचा काटाच काढला नाही।
नाही काय त्या कार्तिकाजवळचा फोटो कांचनकडे आहे याचा मला पक्का संशय आहे. तो फोटो नष्ट करायला हवाय ना. म्हणजे तो फोटो अजून सापडलाच नाही का? त्या कांचननी सुरुवातीपासून नन्नाचा पाडाच लावलाय अरे. म्हणजे तिला घाबरवून धमकवून मी फार भ्रमिष्ट करून ठेवलेली आहे. तसं ती कोणाला सांगणार नाहीये पण तरी तिचा तो पोरगा विलास त्याला पाहिलं की त्या सुमित्राची साठवण होते. या लग्नाच्या बयोला ढकलून सुमित्राला जवळ केली आहेत ना त्याचीच शिक्षा भोगताय. केली आहे सुमित्राला जवळ. काय करणार आहेस तू? सुमित्राला जवळ केले कारण ती तुझ्यासारखी नाहीये म्हणून दागिन्यांनी मढवलीत तिला. मागच्या आठवड्यात नवीन हार केलात तिला. मला कळलंय सराफाकडून. अग पण त्याच वेळेला तुला सुद्धा 20 तोळ्याचे दागिने केले ना. तुला समाधान आहे? नाही. लग्न करून आल्यापासून या घरात फक्त पैसे दागिने माझा अधिकार यापेक्षा वेगळं काही आलंय तुझ्या डोक्यात? हे इतके वर्षात माझी माझ्या घरच्यांची कधी विचारपूस केलेस? कधी 2 शब्द प्रेमाचे बोललेस त्यांच्याशी? माझी सुमित्रा शांतपणे सगळ्या घरच्यांचं करते. काय हवं नको ते बघते. सगळ्यांच करते. अग तुझ्याही मुलांच करते ना ती. अरे तू मात्र आता प्यायला नाही बांधून ठेवीन कळलं ना? ताई ताई हे असं मला शिकवायची गरज नाही. आणि तू आलीस कशी इथे? नवरा बायको बोलत असताना मध्ये यायचं नाही एवढी साधी अक्कल नाहीये तुला? मी कोट कसे मिळाले तुला? मापसेकरांच्या सुनांचे पारंपरिक गोठे थे. तू कसे घातलेस? निर्मला पकड हिला. भयो कोट खाण्याची हिम्मत कशी झाली? मी काय म्हटलं? माझं ऐकून तर घ्या. करू नका ताई. भयो भयो ते गोट दे तिला. मी दिले तिला ते गोट. ते दे तिला. शांत राहा तुम्ही. ताई खरंच मला काहीच नकोय. मिळणारही नाही. पण मला आणि माझ्या शशिकांतला फक्त यांच्या छत्र छायेखाली राहू दे. कशासाठी? वारस म्हणून घेण्यासाठी? नाही मला ते चालणार नाही. आणि तुझा मुलगाही. गप्प बस भयो. शशिकांत माझाच मुलगा आहे. आणि मापसेकरांना जे काही मिळणार ना ते सगळं त्याला मिळणार. आणि माझ्या मुलांनी काय रस्त्यावर यायचं? तू का अजून इथेस? निघून आणि पुन्हा इथे पाऊल टाकायचं नाही. निर्मला घेऊन जाईल. सुमित्रा आणि तुम्ही मृत्यूपत्र लिहा.
आणि त्यात सर्व संपत्ती माझ्या आणि माझ्या मुलांच्या नावे करा. सुमित्राला आणि तिच्या मुलाला मी एक फुटकी कवडी मिळू देणार नाहीये तुमच्या पश्चात. माझ्या पश्चात मला माहिती आहे भयो, माझ्या मरणाचीच वाट बघतेस. पण मी इतक्यात मरणार नाहीये. अरे लक्षात ठेव, माझ जे काही आहे मापसेकरांच जे काही आहे ना ते सगळं मी सुमित्रा आणि तिच्या मुलाच्या नावाने करणार आहे. शशिकांत आणि त्याच्या वारसाला मिळेल सगळं काही. तुझ्यासारख्या उलट्या काळजाचा बाईला फुटकी कवडीही देणार नाहीये मी. चालते हो माझ्या नजरेसमोर, चालते हो, चालते हो, चालते हो. शेवटी यांनी नको तेच केलं. सुमित्राच्या वारसाच्या नावाने प्रॉपर्टी लिहून दिली विलासच्या, पण सुमित्राचा वारस मापसेकर होऊच कसा शकतो? यांनी मंगळसूत्र बांधलं होतं का तिच्या गळ्यामध्ये? नाही ना. छा मग सुमित्राची मुलं नातवंड मापसेकर नाव लावतातच कस? मी नाही मानत त्याला मापसेकर. एक फुटकी कवडी नाही मिळू देणार मी त्याला. घेऊच नको, नाहीतरी त्याला कुठं माहितीये? सगळी प्रॉपर्टी तुझ्याच ताब्यात आहे ना. तो 28 वर्षाचा होईपर्यंत मी फक्त सांभाळ करता हे सगळ्याची. एकदा का तो 28 वर्षाचा झाला की सगळी प्रॉपर्टी त्याच्या ताब्यात. अगो भया, म्हणजे तुला काहीच नाही? नाही कस, सगळं तर माझच आहे. फक्त विलास 28 वर्षाचा झाल्यानंतर त्याचा मृत्यू झालाच पाहिजे, मग सगळं माझच आहे. अस होय, म्हणून बाबीची आठवण आली होय. गेल बडे देन देन, सगळी संपत्ती तुलाच मिळवून देईल. हा फक्त यावेळी मला. मी तुला पैशाला कधी नाही म्हटलंय? म्हटलंय नाही? मग तुझं काम झालंच म्हणून समज. इकडं विलास वाढदिवस झाला की दुसऱ्या दिवशी त्या राधाच्या बांगड्या वाढल्याच म्हणून समज. इतकी वर्ष प्रेमानं सांभाळले विलासला, आता त्याला बळी जाणच आहे. अगं बायो, तू इतकं लाडाकोडा त्याला वाढवलंय, ते गोर गोर लेकरू स्वतःहून सुरी खाली येईल. इतकं सोपं नाहीये ते आता. अरे त्याची व्यसन आता राधाच्या हातात आहे आणि हुशार आहे ती पोरगी, हुशार आहे. प्रत्येक गोष्ट तिच्या नजरेत असते, कुठलीच गोष्ट सुटत नाही. सांभाळून राहशील तिच्यापासून. या बाबीला ठाव सगळ्याच बाबी, माझ्यावर भरोसा ठेव. एकच गोळी चिमना चिमणी.
आय लव यू विलास. लबार मला माहिती आहे तुझा आगा असते. उघड डोळे आता. री काय पद्धत आहे झोपेतून उठवायची. जागा होतास ना तू. कधी? आता. नाही खेचू नकोस हा माझी. मला माहिती आहे तू जागा होतास. मी म्हंटल तेव्हा तू स्माइल केलं अरे. काय म्हणालीस? मी म्हंटल की मी विलास. थांब मी बघते. विलास. अगं बाई 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 मी अजून पसरलाच आहे का? राजच्याला जागरण झालेलं दिसतय. काही काम आहे तुमचं? आत्ता का भैया? अरे माझं ना तूच तू. तुझी विचारपूस करायला पण येऊ नये का काय? आम्ही आपलं यावं प्रेमानं तुमच्या जवळ आणि तुम्ही आमच्यावर हात उगारावा ही कुठली रीत झाली? पाहुण्यांवर हात उचलण्याची रीत नाहीये मापसेकरांची. कोणाची? कोणाची म्हणजे? आमची. मापसेकरांची. मापसेकरांची ना? मग तुझा काय संबंध?